हॅलो फ्रेंड्स, आज आपण अटेस्टेशन फॉर्म बघणार आहोत. अटेस्टेशन फॉर्म केव्हा भरायचा? तर तुम्ही MPSC कडून जर तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला गृहविभागाला अटेस्टेशन फॉर्म भरून द्यावा लागतो. तुम्हाला तसा मेल येतो, त्यानुसार तुम्हाला MPSC च्या वेबसाईटवरून तो फॉर्म डाउनलोड करून त्याला पूर्ण माहिती, तुमची फोटो आणि सर्व व्यवस्थित भरून पोस्टांनी पाठवावा लागतो. तर हे आहे शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमुना. याबाबत सर्व माहिती यामध्ये आधी दिलेली आहे या पेजवर, ती वाचून घ्यायची चांगल्या रीतीने आणि व्यवस्थित रीतीने भरून तो फॉर्म सबमिट करायचा. तर ही आहे माहिती. आता आपण फॉर्म बघूया कसा भरायचा. तर इथे पूर्ण जी माहिती दिलेली आहे, वॉर्निंग दिलेली आहे, ती चांगल्या रीतीने वाचून घ्यायची. आता इथे साक्षांकन नमुना मीन्स अटेस्टेशन फॉर्म आहे. इथे दिलेली आहे माहिती की अलीकडील छायाचित्राची प्रत म्हणजे तुमचा फोटो. आता फोटो किती असायला पाहिजे? तर फोटो 5 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटर मीन्स 5 बाय 7 सेंटीमीटर या आकाराचा फोटो असायला पाहिजे आणि त्या फोटोवर सही करावी लागेल तुम्हाला. तो फोटो इथे चिपकवायचा आणि नंतर ती वॉर्निंग दिलेली आहे, ती वॉर्निंग चांगल्या रीतीने वाचून घ्यायची की काय काय लावायचं आहे, कसा लावायचा आहे, ती माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर इथून फॉर्म भरायला सुरुवात होते. तर 1 नंबरवर दिलेलं आहे पूर्ण नाव. आता पूर्ण नाव ठळक अक्षरात इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आणि मराठीत तुम्हाला साध्या अक्षरात लिहावं लागेल. जसं की इथे दिलेलं आहे पूर्ण नाव, टोपन नाव असल्यास टोपन नाव लिहावं लागेल. त्यासह जर तुम्ही तुमच्या नावात किंवा आडनावामध्ये केव्हाही बदल केला असल्यास किंवा त्यातील काही वगळले असल्यास कृपया तसे दर्शवावे. तर या रकान्यामध्ये आडनाव म्हणजे सरनेम आणि या रकान्यामध्ये नाव लिहायचं आहे तुमचं. नंतर 2 नंबरवर दिलेलं आहे सध्याचा संपूर्ण पत्ता म्हणजेच गाव, ठाणे व जिल्हा किंवा घर क्रमांक, गल्ली, मार्ग, रस्ता आणि शहर ही पूर्ण माहिती तुम्हाला इकडच्या साईडला लिहायची आहे. नेक्स्ट आहे 3 वर आहे घरचा पूर्ण पत्ता म्हणजेच गाव, ठाणे आणि जिल्हा किंवा घर क्रमांक, गल्ली, मार्ग, रस्ता आणि शहर, जिल्हा मुख्यालयाचे नाव हे सुद्धा इथे या रकान्यामध्ये लिहायचं आहे. आता 3 नंबरमध्येच ख 1 नंबरवर आहे मूळचे पाकिस्तान किंवा बांगलादेशाचे फार पूर्वी पूर्व पाकिस्तानचे रहिवासी असल्यास त्या देशातील पत्ता आणि भारतीय संघराज्यामध्ये स्थलांतरित झाल्याचा दिनांक. जर तुम्ही बांगलादेशमध्ये पूर्वी असाल, पाकिस्तानमध्ये असाल तर तसं इथे मेन्शन करायचं. नेक्स्ट नंबरवर आहे 4 नंबरवर आधार कार्ड क्रमांक. आता तुम्हाला जो आधार कार्ड असतो तुमचा त्यावर जो नंबर मेन्शन केलेला असतो तो नंबर इथे लिहायचा आहे. नेक्स्ट 5 नंबरवर आहे पॅन कार्डवरचा क्रमांक. तुमचा पॅन कार्ड जो असतो त्या पॅन कार्डवर जो क्रमांक दिलेला असतो तो इथे मेन्शन करायचा. आणि 6 नंबरवर आहे राष्ट्रीयत्व मीन्स नॅशनॅलिटी. तुम्ही इंडियन आहात, कोणत्या देशाचे आहात, त्या देशाचं नाव इथे लिहायचं आहे. आता 7 नंबरवर आहे जन्मदिनांक, डेट ऑफ बर्थ. आता तुमची डेट ऑफ बर्थ कोणती आहे ती इथे मेन्शन करायची आहे. नेक्स्ट नंबरवर आहे सध्याचे वय. आता सध्याचे वय मीन्स प्रेझेंट एज. आता या आजच्या दिवशी तुमचं वय किती आहे, किती वर्ष, किती महिने, किती दिवस आहे ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे. नंतर आहे मॅट्रिकमध्ये असतानाचे वय. आता मॅट्रिकमध्ये म्हणजेच 10वीमध्ये तुमचे वय किती होते, कोणाचं 14 वर्ष असते, कोणाचं 15 वर्ष असते, तर ते वय इथे मेन्शन करायचं आहे. आता नेक्स्ट नंबरवर आहे जन्मस्थान. ज्या जिल्हा आणि राज्यात स्थित आहे तो जिल्हा व राज्य, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात, कोणत्या राज्यात आहात, तो राज्य आणि जिल्हा इथे मेन्शन करायचा, इथे लिहायचं आहे. नंतर आहे तुमचा जिल्हा आणि राज्य, ते सुद्धा तुमचा जिल्हा आणि राज्य इथे लिहायचं आहे. आणि नंतर नंबर त्याच नंबरमध्ये आहे तुमच्या वडिलांचा मूळ जिल्हा व राज्य. तुमच्या वडिलांचा म्हणजे तुमचे वडील ज्या मूळ जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये राहत होते तो राज्य आणि जिल्हा लिहायचा आहे, त्याचं नाव लिहायचं आहे. आता नेक्स्ट नंबर आहे 9 नंबर तुमचा धर्म. तुमचा धर्म कोणता आहे तो लिहायचा आहे, रिलिजन.
आणि त्यामध्ये आहे तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय उमेदवार आहात काय? असाल तर होय लिहा, नसाल तर नाही लिहा. नंतर नेक्स्ट नंबर आहे 10 नंबर. आता 10 नंबरमध्ये पहा काय लिहिलेलं आहे. मागील 5 वर्षात एकावेळी 1 वर्षाहून अधिक काळापर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही राहिला असाल त्या ठिकाणाचा तपशील, म्हणजे निवासाचा कालावधी सह परदेशात राहिले असल्यास, कोणत्याही देशात राहिले असल्यास, वयाच्या 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी 1 वर्षाहून अधिक काळापर्यंत राहिला असेल तर त्या ठिकाणाचा तपशील द्यावा. तर इथे पूर्ण माहिती द्यावी लागेल तुम्हाला, फ्रॉम टू म्हणजेच पासूनपर्यंत किती वेळ तुम्ही राहिला असाल. आता संपूर्ण निवासी पत्ता म्हणजेच गाव, ठाणे, जिल्हा, घर क्रमांक, रस्ता मार्ग आणि शहर, ज्या शहरात तुम्ही राहिला असाल ते शहर, तसेच जिल्हा मुख्यालयाचे नाव, मागील रकान्यात नमूद केलेले ठिकाण. नेक्स्ट नंबर आहे 11 नंबर. आता 11 नंबरवर आहे वडील आणि आई यांचं पूर्ण नाव वगैरे द्यायचं आहे, जसे इथे नाव, पूर्ण नाव, टोपण नाव असल्यास, नंतर राष्ट्रीयत्व जन्माने किंवा आदिवासाने म्हणजे नॅशनॅलिटी, नंतर इकडे आहे जन्मस्थान प्लेस ऑफ बर्थ, व्यवसाय काय करत आहेत, नोकरी करीत असल्यास त्यांचे पदनाम, कार्यालयाचा पत्ता, आता सध्याचा पत्र व्यवहाराचा पत्ता, पत्ता बदललेला असल्यास तो तसं मेन्शन करायचा, आणि कायमचा निवासाचा पत्ता, हे सर्व वडील आणि आई, इथे वडील दिलेलं आहे ते वडील, वडिलांचं सर्व मेन्शन करायचं इथे. आणि नेक्स्ट रकान्यामध्ये आहे आई, आईचं सुद्धा इथे सर्व पत्ता वगैरे टाकायचा आहे आणि आई काय करते तो ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे. नंतर पती किंवा पत्नी, जर तुमची पत्नी असेल तर पत्नीचं ती काय करते, तिचा ॲड्रेस काय, सर्व लिहायचं आहे. आणि पती असेल तर पतीचं लिहायचं आहे. नंतर 12 नंबरवर आहे मुलगा मुलगी, बाहेर देशात शिक्षणाकरिता अथवा राहण्यास गेले असल्यास त्याबद्दलची माहिती तशी असेल तर ती इथे मेन्शन करायची आहे. नाव, राष्ट्रीयत्व जन्माने किंवा आदिवासाने, जन्मस्थान आणि अध्ययनासाठी निवासासाठी ज्या देशात गेला आहे तेथील पूर्ण पत्ता, मागील संवाद उल्लेख केलेल्या परदेशात केव्हापासून शिक्षण घेत आहात, राहत आहात तो दिनांक, हे सर्व इथे मेन्शन करायचं आहे. नंतर आहे 13 नंबरवर शैक्षणिक अर्हता, वयाच्या 15व्या वर्षापासून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे वर्ष व ठिकाण यासह शैक्षणिक अर्हता दर्शवायची आहे. म्हणजे तुमची पूर्ण जे क्वालिफिकेशन कुठे घेतलेलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये घेतलेलं आहे, शाळा महाविद्यालयाचे नाव पूर्ण पत्त्यासह आणि प्रवेशाचा दिनांक म्हणजे 10वीनंतर जे काही तुमचं एज्युकेशन आहे ते सर्व इथे मेन्शन करायचं आहे. कॉलेजचं नाव, स्कूलचं नाव, प्रवेशाचा दिनांक, शाळा सोडल्याचा दिनांक, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, हे सर्व इथे मेन्शन करायचं आहे. नंतर 14 नंबरवर आहे तुम्ही केंद्र किंवा राज्य शासन किंवा निमशासकीय किंवा शासनमत नियम किंवा स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम किंवा खाजगी संस्था किंवा संस्था या अंतर्गत पद धारण केले आहे काय, किंवा कोणत्याही वेळी नियुक्ती करण्यात आली आहे काय, तसे असल्यास नियुक्तीच्या दिनांकासह संपूर्ण माहिती इथे द्यावी. जसे कालावधी मीन्स पासूनपर्यंत, तसेच धारण केलेले पद, नियुक्तीचे पूर्ण नाव व नियुक्त्याचे पूर्ण नाव व पत्ता, आणि नियुक्त्याचे पूर्ण नाव व पत्ता, इथं पूर्ण माहिती इथे भरायची आहे. आता 14 बमध्ये आहे जर यापूर्वीची नोकरी भारत सरकार, राज्य शासन, भारत सरकार किंवा राज्य शासन यांच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखालील उपक्रम, स्वायत्त संस्था, विद्यापीठ, स्थानिक मंडळ या अंतर्गत असेल, जर तुम्ही केंद्रीय नागरी सेवा, तात्पुरती सेवा यांच्या नियम 1965 नियम 5 अन्वये एका महिन्याची नोटीस देऊन नोकरी सोडली असेल तर तुमच्या विरुद्ध किंवा तशा तत्सम नियमान्वये कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असेल, किंवा तुम्ही सेवा समाप्तीची नोटीस दिली त्यावेळेस किंवा त्यानंतरच्या दिनांकास, किंवा तुमची सेवा प्रत्यक्षात समाप्त करण्यापूर्वी या बाबीविषयी तुमचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आले होते का, याबद्दल सर्व माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर खालील रकान्यात होय किंवा नाही स्पष्ट नमूद करावे, हा महत्त्वाचा पार्ट आहे फ्रेंड्स. इथे तुम्ही बारकाईने लक्ष देऊन होय किंवा नाही असेच नमूद करावे.
आता काही नमूद न केल्यास होय असे समजून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार नाही असं इथे इन्स्ट्रक्शन दिली आहे, ती पूर्णपणे फॉलो करा. आता 15.1 मध्ये अ नंबरवर दिलेलं आहे, तुम्हाला आतापर्यंत कधीही स्थानबद्ध ठेवले होते का? तर इथे होय असेल तर होय लिहा, नाही असेल तर नाही लिहा. आता ब नंबर मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला आतापर्यंत कधीही अटक करण्यात आली होती का? तर इथे होय असेल तर होय लिहा, नाही असेल तर नाही लिहा. क नंबर मध्ये दिलेलं आहे, तुमच्या विरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे का? म्हणजे कोणत्याही न्यायालयात तुमच्या विरुद्ध फौजदारी खटल्याबाबत दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते का? तर इथे होय असेल तर होय लिहा, नाही असेल तर नाही लिहा. आता ड नंबर मध्ये दिलेला आहे, हा साक्षांकन नमुना भरतेवेळी कोणत्याही न्यायालयात आपल्या विरुद्ध फौजदारी खटला प्रकरण प्रलंबित आहे का, मीन्स पेंडिंग आहे का? तर होय असेल तर होय लिहा, नाही असेल तर नाही लिहा. आता नेक्स्ट आहे ई नंबरमध्ये, तुम्हाला न्यायालयाकडून कोणत्याही अपराधाबद्दल आतापर्यंत सिद्ध अपराधी ठरविण्यात आले आहे का? होय किंवा नाही स्पष्ट लिहा. आता फ नंबरवर दिलेला आहे, कोणत्याही शासन किंवा अन्य या अंतर्गत कोणतेही प्रशिक्षण संस्था यांनी कार्यमुक्त केले काढून टाकले काढले आहे का? होय किंवा नाही लिहा. ज नंबरमध्ये आहे, तुम्हाला कोणत्याही विद्यापीठ कोणतेही इतर शैक्षणिक प्राधिकरण संस्था यांनी काढून टाकले आहे का? इथे सुद्धा होय किंवा नाही लिहा. आता नेक्स्ट नंबरवर आहे, तुम्हाला कोणत्याही लोकसेवा आयोग कर्मचारी निवड आयोग यांनी त्यांच्या कोणत्याही परीक्षा निवडीसाठी कधीही प्रतिरोधित अनर्ह ठरविले आहे काय? तर इथे होय किंवा नाही लिहायचं आहे. आता इथे दिलेले आहे इन्स्ट्रक्शन, वर नमूद केलेल्या प्रश्नापैकी जर कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर होय असेल तर हा साक्षांकन नमुना भरतेवेळी सदर खटला अटक स्थानबद्धता दंड दोषसिद्धी शिक्षादेश शिक्षा इत्यादी किंवा न्यायालय विद्यापीठ शैक्षणिक प्राधिकरण इत्यादी ठिकाणी प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे स्वरूप त्यांचा संपूर्ण तपशील द्यावा. जर तुमचं उत्तर होय असेल तर संपूर्ण तपशील तुम्हाला देणे आवश्यक आहे. आता नेक्स्ट आहे इथे नोट्स दिलेली आहे टीप म्हणून, तसेच एक साक्षांकन नमुन्याच्या सुरुवातीला असलेला इशारा मीन्स वार्निंग देखील कृपया पहावा. आणि 2 नंबरमध्ये दिलेलं आहे, प्रत्येक प्रश्नाचे विनिर्दिष्ट उत्तर यथास्थिती होय नाहीमध्ये देण्यात यावे. आता 16 नंबरमध्ये दिलेलं आहे, तुमचा निवास भागातील 2 जबाबदार व्यक्तींची नावे किंवा तुम्हाला ओळखणाऱ्या 2 संदर्भी व्यक्तीची नावे द्यावी. आता तुमच्या गावात 2 असे प्रतिष्ठित व्यक्ती असतील की जे तुम्हाला ओळखत असतील त्यांची 2 नावे इथे मेन्शन करावी. नेक्स्ट पाहूया आपण, नेक्स्टमध्ये आहे शपथपत्र. आता इथे लास्टमध्ये आहे शपथपत्र, मी असे प्रमाणित करते की माझी पूर्वगामी दिलेली माहिती ही अचूक आणि माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरी आहे. मी पूर्णपणे जाणीवपूर्वक सांगते की हा नमुना भरताना खोटी माहिती पुरविली किंवा महत्त्वाची माहिती दडवून ठेवली तर या प्राधिकरणाला माझे नियुक्तीपत्र रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मी देखील फौजदारी नागरी वैध कारवाईस पात्र आहे. आता शासनाअंतर्गत नियुक्ती होण्यासाठी माझ्या पात्रतेला हानी पोहोचेल अशा परिस्थितीची मला जाणीव आहे. आता इथे उमेदवाराची म्हणजेच कॅन्डिडेटची सही करावी आणि दिनांक आणि ठिकाण लिहावे. तर फ्रेंड्स, हा होता अटेस्टेशन फॉर्म. तुमची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्या वेळी तुम्हाला हा अटेस्टेशन फॉर्म भरून द्यावा लागतो, तसेच पूर्ण काळजी घेऊन हा फॉर्म भरून द्यावा. थँक्यू.